श्री शंभो शिवजातस्य रुद्राधौरी वराजते यदम कस्य विनो लेखा वर्तते कस्य नोपरि। धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजा। मी शिवानी ज्योतिरामराव सूर्यवंशी आपल्या सर्वांचं अमित पाटील यांच्या बोलू काही बेटर या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती। आज 14 मे म्हणजे स्वराज्याचे पहिले युवराज व दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती। 14 मे 1657 रोजी सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या पुरंदर किल्ल्यावर महाराणी सईबाईंच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। 18 पकड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणाऱ्या व हिमालया एवढे कर्तृत्व असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी राजांसारखे पुत्र रत्न प्राप्त व्हावे ही एक सौभाग्याची गोष्ट व ऐतिहासिक बाब। अगदी लहानपणापासूनच आईचे छत्र हरवल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती संभाजी महाराजांचा सांभाळ केला। अगदी ज्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले होते अगदी तेच संस्कार माँसाहेबांनी छत्रपती संभाजी राजांवर केले। अगदी लहानपणापासूनच राजकारणाच्या डावपेचांचे बाळकडून मिळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या तलवारीने खूप पराक्रम गाजवले। 14 व्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा संस्कृत मधला एक मोठा ग्रंथ रचला। 16 भाषा अवगत असणारे ते जगातले एकमेव राजे होते। फक्त 31 वर्षाच्या आयुष्यात ते 210 लढाया लढले आणि विशेष म्हणजे एकही लढाई ते हरले नाहीत, ते अजिंक्य राहिले। असा पराक्रम गाजवणारे ते जगातले एकमेव राजे होते आणि म्हणूनच धर्मवीर, संस्कृत पंडित, व्यासंगी, पराक्रमी, शूरवीर अशी अनेक बिकदे देऊनही ज्यांची कीर्ती शब्दांमध्ये वर्णन करताना शब्द देखील अपुरे पडतात ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। म्हणूनच जगाच्या इतिहासात पराक्रमी योद्धा, कुशल राजकारणी, साहित्यिक व रसिक असे मिश्रण ज्यांच्या नशिबी आले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। श्री शंभो शिवजातस्य रुद्राधौरी वराजते यदम कस्य विनो लेखा वर्तते कस्य नोपरी। त्यांची राजमुद्रा हेच सांगते की शिवपुत्र श्री शंभो यांचे राज्य हे आकाशाप्रमाणे अमर्याद आहे आणि त्यांच्या आधारावर आश्वस्त असणाऱ्या लोकांसाठी ती छत्र म्हणून कायम उभी आहे। अशा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा आणि सर्व शिवशंभू प्रेमींना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शिव शुभेच्छा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। कोरोनाच्या संकटामुळे आज आपण सर्वजण घरी आहोत। सार्वजनिकरित्या जरी संभाजी महाराजांची जयंती साजरी करता येणार नसली तरी घरीच राहून त्यांचे विचार आत्मसात करून आपण त्यांचे स्मरण करूया व घरीच त्यांची जयंती साजरी करूया आणि तसेच शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आपण कोरोनाच्या या संकटाला सामर्थ्याने सामना करूया। धन्यवाद। धन्य धन्य इथली माती, धन्य धन्य इथली माती, धन्य धन्य पुरंदर जिथे जन्मले शंभू राजे महापराक्रमी राजकार धुरंदर। सर्वांना आज श्री शंभू राजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू।